दरम्यान हॉटेल्स मार्फत पार्सल घरपोच देण्यास परवानगी आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पार्सल देता येणार नाही असा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय. तर खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गर्दी असता कामा नये असं सांगून ग्राहकांना आपल्या घराच्या जवळच्या गाडीवरूनच खाद्यपदार्थ पार्सल नेता येतील असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. हा खुलासा अजब वाटत असला तरी शासनाच्या आदेशाचं पालन करणं इतकंच अधिकारी वर्गाच्या हातात असतं. पद्धतीनं औद्योगिक घटकासाठी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स मात्र पूर्णपणे बंद राहतील. तिथे फक्त होम डिलिव्हरी सुरू राहील. त्याचप्रमाणे जर त्या रेस्टॉरंट्स किंवा हॉटेलमध्ये आत राहणारे कर्मचारी असतील किंवा प्रवासी असतील तर त्यांच्यापुरतं त्याचा लाभ त्या प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना घेता येईल. पण बाहेरच्या व्यक्तीला तिथं जाऊन थांबून रेस्टॉरंट किंवा बारची सेवा घेता येणार नाही. रस्त्याच्या कडेला ज्या हातगड्या आहेत त्या हातगड्यांना पार्सल आणि डिलिव्हरी सेवा देण्यासाठी ठराविक कालावधीत 7 सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अनुमती देण्यात आलेली आहे. परंतु यासाठी अनावश्यक लोकांनी बाहेर येऊ नये. आपल्या घराजवळचं जर एखादं रोड साईड इटेबल असेल किंवा गाडी असेल तर त्यावरून त्यांनी पार्सल आणण्यास हरकत नाही. आणि जर अशा ठिकाणी जर गर्दी होत असेल तर गर्दी झाली तर ती ठिकाणं बंद करण्याचे सुद्धा आदेश स्थानिक प्राधिकरणांना द्यावेत असं